बहुचर्चित शिवशक्ती कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीमधील अपहार प्रकरणी संचालक मंडळ, अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावरती अजून कुठल्याही प्रकारची ठोस कारवाई झालेली नाही, असा सूर शिवशक्तीचे ठेवीदार न्यायालयामध्ये सुनावणी दरम्यान बोलत होते. त्यांच्यावरती कारवाई तर होतच नाही, मात्र आम्हाला आमचे पैसे पण परत मिळत नाहीत, फक्त तारीख पे तारीख मिळत असून ठेवीदारांना कोर्टाच्या पायऱ्या झिजवाव्या लागत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. नमस्ते, मी डॉक्टर डागा बोलते, सांगवी शिवशक्ती बँकेमध्ये. माझे आणि परत आमच्या सहकाऱ्यांचे कोट्यवधी पैसे आणि ठेवी त्या ठिकाणी आहेत आणि त्या ठेवी आम्हाला मिळालेल्या नाही आहेत. आम्ही कोर्टामध्ये पण ती केस चालू आहे आणि ज्या लोकांनी, म्हणजे संजय कलाटे, नौशाद पिरजादे ह्या लोकांनी जे की अफरातफर केलेली आहे, 6 कोटीची अफरातफर केलेली आहे, त्या लोकांनासुद्धा बेल मिळालेली आहे. 6 महिने झाले, नुसत्या तारखांवरती तारखा पडत आहेत, बेल कॅन्सल होत नाही आहे. त्या लोकांना कसं काय प्रोटेक्शन मिळत आहे तेच कळत नाही आहे. आमच्या गरीब लोकांचे पैसे आम्हाला 100% मिळावे यासाठी तुम्ही पूर्णपणे प्रयत्न करावा, हीच विनंती तुम्हाला. कोर्टाची तारीख होती, कोर्टामध्ये त्यांना 1 तारीख पुढची वाढून मिळालेली आहे, पण त्यावेळेस जज साहेब त्यांनी असं सांगितलेलं आहे की पुढची तारीख ही लास्टच असेल, त्यांना प्रोटेक्शन त्यांना मिळणार नाही, त्यांचं प्रोटेक्शन काढून घेतलं जाईल. ज्या संजय कालाटे आणि त्यांच्या टीमने जो अपहार केला आहे, त्यांचं प्रोटेक्शन काढून ते पुढच्या तारखेलामध्ये निर्णय देणार आहेत, योग्य तो निर्णय आहे तो देणार आहेत. तर माझी अशी परमेश्वराला विनंती आहे की संजय कालाटे आणि त्याच्या टीमला परमेश्वरने सद्बुद्धी द्यावी आणि त्यांनी लवकरात लवकर जे अपहार जे अंदाजे 7 कोटीचा केला आहे ते पैसे त्यांनी बँके लवकरात लवकर पतपिढी आमच्या शिवशक्ती पतपिढीमध्ये भरून आमच्या गरीब ठेकेदार आपल्या सॉरी ठेवीदार आणि खातेदारांना त्यांचे पैसे परत मिळावेत एवढीच माझी. हॅलो, मी बाणेर शाखेमधून आले, माझे भरपूर पैसे आहेत आमचं मिस्टरांनी ठेवलेले, त्यांच्या म्हातारपणासाठी ठेवलेले, त्यांनी पैसे अजून पण नाही दिलेले आम्हाला. हां, आमच्या घराचं घेण्यासाठी ठेवलेले, आमच्या पोरांचं लग्नासाठी ठेवलेले, आम्हाला अजून 1 पैसा मिळाले नाही. मुदत संपला तरी पण पैसे देत नाही आम्हाला लवकर.